पेपर फुटी विरोधात याच अधिवेशनात कायदा आणणार अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. पेपर फुटी प्रकरणात कडक कायदा केला जाणार असं आश्वासन देखील फडणवीसांनी दिलंय. पेपर फुटीत कोट्यवधींचा घोटाळा होतो अशा वेळेस सरकार काय करतं असा सवाल बाळासाहेब थोरातांनी उपस्थित केला. यावर फडणवीसांनी उत्तर दिलंय. घोटाळ्याविना 77,305 लोकांना राज्य सरकारनं नोकरी दिली. या पुढील परीक्षा TCS केंद्रावरती होतील असं फडणवीसांनी म्हटलंय. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस असून विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केलं. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी विरोधक